नंदुरबार पीक विमा योजनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत गेल्या वर्षी नंदुरबार तालुक्यात दुष्काळ घोषित असताना देखील पीक विम्याची रक्कम संबंधित कंपनीने देण्यास टाळटाळ केली विमा योजनेतून पूर्ण नुकसान भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला पीक विमा योजनेची चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली मांजरे भादवड ओसरली शनी मंडळ रणाळे दहिंदुले जून मोहिदे हाट मोहिदे या गावांसह पंधरा ते वीस गावातील दोनशे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदने दिली यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णदास पाटील सागर इंदानी दिलीप पाटील शरद पाटील पवन काकड गणेश पाटील रोहिदास राजपूत नारायण पाटील नागेश्वर राजपूत सचिन शिंदे बाजीराव मराठे पवन मराठे राजाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन चर्चा केली मागील वर्षी पीक विमा काढला होता शेतातील नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा पीक विमा कंपनीकडून करण्यात आला होता त्या अनुषंगाने विम्याची पीक कापणी प्रयोग तसेच दोन हजार वीस एकवीस वर्षाचे पीक गटाच्या आधारे रक्कम मिळणे क्रमप्राप्त असताना देखील पीक विमा कंपनीने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा नुकसान मोबदला दिलेला नाही रक्कम कापणी प्रयोगाप्रमाणे शासनाच्या निर्देशानुसार पूर्ण दिलेली नाही त्यामुळे योग्य ती चौकशी होऊन विमा कंपनीला त्वरित नुकसान भरपाईचे निर्देश द्यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे एन ए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार नंदुरबार नंद महाशय जिल्हाधिकारी यांना आम्ही नंदुरबार तालुक्यातील कमी कमी पंधरा ते वीस गावाचे शेतकरी हे लोकशाही दिवस आहे असा करून अर्ज द्यायला आलेलो आहे कारण की शासनाने हा नंदुरबार तालुका स्पेशल तालुका हा दुष्काळ जाहीर केलेला आहे शंभर टक्के दुष्काळ जाहीर झालेला आहे तरी पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पूर्ण विम्याची पीक विमा काढून शेतकऱ्यांना जो मोबदला आहे तो देण्यास टाटा करतायत कोणत्याही शेतकऱ्या कोणाला दोन हजार कोणाला पाच हजार कोणाला सहा हजार असं करून शेतकऱ्यांची ही दिशाभूल करण्याचे काम चालू आहे जर संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे नाही मिळाले तर आम्ही सरकारला किंवा प्रशासनाला अल्टिमेटम देतो आहे कोणताही शेतकरी याला सहन करून घेणार नाही माशे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही डायरेक्ट बेमुदल उपोषणाला बसणार आहे तरी हा आमचा प्रश्न लवकरात लवकर महाशय जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सॉल्व्ह करावा एवढी मी विनंती करतोय शासनाला डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा